अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ आणि पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीने श्रीराम नवमी तसेच हनुमान जयंती निमित्त हनुमान चालीसा संपन्न झाली असून या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ आणि पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीने श्रीराम नवमी तसेच हनुमान जयंती निमित्त दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाच्या वतीने हनुमान चालीसा कार्यक्रम संपन्न झाला असून 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती अध्यक्ष दत्तात्रय मुदगल यांनी दिली. अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात 16 एप्रिल रोजी हरिभक्त परायण दिनकर महाराज चिमणे पैठण, 17 एप्रिल रोजी हरिभक्त परायण अंकिताताई घुले केज, 18 एप्रिल हरिभक्त परायण योगेश महाराज जाधव आळंदी, 19 एप्रिल हरिभक्त परायण बापू महाराज लोंढे आडगाव, 20 एप्रिल रोजी हरिभक्त परायण श्रीराम महाराज मचे तिसगाव, 21 एप्रिल रोजी हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव मिरजगाव, 22 एप्रिल रोजी हरिभक्त परायण मयुरीताई ब्राह्मणे आळंदी यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ आणि नालेगाव पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीनं करण्यात आलंय. तर रेणुका भक्ती भजनी मंडळ रेणुका वाडी यांच्या सहकार्यानं दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 9 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दुपारी 3 ते 5 महिला भजन, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ भजनाचा कार्यक्रम आणि रोज रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत हरिकीर्तन सोहळा संपन्न होणार आहे. तर 23 एप्रिल रोजी नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने गावातून दिंडी प्रदक्षिणा सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी 11 ते 1 हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे चापडगाव यांच्या जाहीर काल्याचं कीर्तन संपन्न होणार आहे. माजी आमदार अरुणकाका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती तसेच महाप्रसादाचं वाटप होणार आहे. तर पावन हनुमान भजनी मंडळ आणि गुरुदत्त भजनी मंडळाचा जागर कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे. श्री रामनवमी हनुमान जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन छत्रपती शिवराज तरुण मंडळाच्या वतीने ह्या वर्षी 32वं वर्ष आपण या काल्या कीर्तनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अखंड हरिनाम निमित्त इथं महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तनाचा 9 ते 11 असा कार्यक्रम चालू राहणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा व हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 9 ते 10 वाजेस्तर दिंडी प्रदक्षिणा होऊन 11 ते 1 वाजेस्तर काल्याचे कीर्तन होऊन श्री संग्राम भैया जगताप माननीय आमदार यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप व अरुण काका जगताप यांच्या हाताने महाप्रसादाचं वाटप होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. ही छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने व नालेगाव ग्रामस्थाच्या वतीने विनंती करण्यात येते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hey, 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 hey.
अमर्याद अशा तेजस्वी शक्तीला माणसानं देवळात कोंडलं, पण देवाचं रूप किती अलौकिक, विशाल आकाशासारखं. माती, पाणी, उजेड, वारा देवापासूनच निर्माण झाला ना हा विश्वाचा पसारा. तोच गरिबांची माऊली, तोच श्रीमंतांची सावली, गरिबांचा वाली होऊन जगाची बाग फुलवतो. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, अरे कोंडला कोंडला देव देवळी कोंडला.
प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.